नमस्कार, मी वंदना। वंदनाच किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला खुसखुशीत आणि खमंग अशी आंबलेली कोबीच्या वड्याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 125 ग्रॅम कोबी धुऊन किसून घेतलेला आहे। आपण खोबरं किसतो त्या किसणीने किसलेलं आहे। एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ मिळून 3 चमचे घेतलेलं आहे। अर्धी वाटी कोथिंबीर आहे आणि मसाल्याच्या डब्यात जो आपला लहान चमचा असतो त्या चमच्यानी 1 चमचा धना पावडर आहे, 1 चमचा जिरे पावडर आहे, 2 चमचे लाल तिखट आहे, 1 चमचा हळद आहे। चवीपुरते मीठ घेणार आहे आपण आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि तिळाची फोडणी देणार आहे। आणि बेसनाचा पदार्थ आहे म्हणून आपण पोटासाठी बादू नये यासाठी आपण ह्याच्यात 1/2 चमचा हिंग घालणार आहे। मिश्रण करण्यासाठी पाणी आणि आपल्याला फ्राय करण्यासाठी तेल हवंय। तर चला मग आपण आता ही रेसिपी कशी करायची ती बघू। एक बाउल घेतले मी, या बाउल मध्ये हा किस काढून घेते। यामध्ये मावेल एवढं आपल्याला बेसन घ्यायचं आहे। मी घेतलेलं आहे, जर गरज पडली तर थोडं आपण ह्याच्यात आणखी घेऊ शकतो। धने पावडर आहे, ही जिरे पावडर आहे, हळद, सर्व मसाले आपण यामध्ये आता मिक्स करून घेणार आहोत। चवीपुरतच आपल्याला मीठ घ्यायचंय। अर्धी कोथिंबीर आपण नंतर फोडणीसाठी नंतर ठेवणार आहे। अर्धी कोथिंबीर आपण ह्यामध्ये मिश्रणात घेणार आहोत आणि 1/2 चमचा हा बघा, हा 1/2 चमचा मी हिंग टाकत आहे त्यात। मी तुम्हाला हाताने दाखवते म्हणजे हे मिश्रण चांगलं एकजीव होईल। गरज पडली तर आपल्याला पाणी घ्यायचं आहे। जितकं आपलं कोबीमध्ये जेवढा ओलावा आहे त्याच्यामध्ये जितकं पीठ बसतं तेवढं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अर्धीच कोरडं वाटलं तर थोडंसं आपण त्यात पाणी ऍड करणार आहोत। हे बघा, बऱ्यापैकी मिश्रण आपलं व्यवस्थित झालेलं आहे। थोडं आपल्याला थापता यावं म्हणून मी थोडे 2 चमचे तर हे बघा आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। हे बघा ह्याप्रमाणे झालेलं आहे की आपल्याला जेणेकरून आपल्याला भांड्यामध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये थापता येईल। त्याप्रमाणे करायचे आपल्याला, काही अशा रोल वगैरे करायचं नाहीये त्याचा। आणि ह्याचा मी अजून 1 चमचा मला ह्यातला हा 1 चमचा बेसन लागलेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे। तर ह्यामध्ये मी आता ह्या भांड्याला थोडस तेल लावून ग्रीस करून घेते। सगळीकडं तेल लावलेलं आहे, ग्रीस करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्येच आपण हे मिश्रण ओतणार आहे।
तर बघा आपण ह्या प्रमाणे हे सगळं या भांड्यामध्ये थापून घेतलेलं आहे। तर मी आता इथे स्टीमर ठेवलेला आहे, त्यामध्ये अर्धा पाऊण तांबे पाणी डोकले खाली आणि हे भांडं खाली ठेवलेले आहे। आपल्याला हे भांडं लवकर काढता यावं म्हणून मी एक छोटं भांडं खाली ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर या वड्यांची प्लेट मी ह्याच्यावर ठेवते। आपल्याला एक 20 मिनिट तरी उकडण्यासाठी ठेवायचे। आणि आपल्याकडे जर स्टीमर जरी नसेल तरी पण आपण एखाद्या कढईमध्ये पाणी टाकून एक स्टँड ठेवून त्याच्यावरती ताटामध्ये चाळणीमध्ये एक प्लेट ठेवून त्यावर वड्या थापू शकतो आणि तसेही 15-20 मिनिटांमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे वड्या उकळू शकतात। स्टीमरच पाहिजे त्याच्यासाठी असंही काही नाही। तर मी आता याला झाकण लावून पॅक करते आणि आपण एक 15 ते 20 मिनिटे आपण ह्याला वाफ येण्यासाठी ठेवून देऊ। 15 मिनिटाने एकदम चेक करणार आहे, अगदी मला वाटलं नाही उकडलं तर पुढे 5 मिनिटं मी आता पुन्हा ठेवेल त्याला। तर आपण आता हे मिश्रण 15 मिनिटं वाफून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटांसाठी मी याला थंड केले बाहेर। तर आपण आता ह्याच्या वड्या कशा कापायचे ते पाहू। हे बघा बऱ्यापैकी थंड झालेले आहे। आपल्याला जशा पाहिजे लहान मोठ्या तशा आपण वड्या कापायच्या। आता आपण ह्या वड्या कट केल्या तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा इझी निघतायत वड्या। त्याचप्रमाणे आपण आता सर्व वड्या काढून घेऊया। याप्रमाणे आता आपण सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये आणि आपण आता यांना शेलो फ्राय करूया। त्यासाठी मी आता एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तापायला, त्याच्यामध्ये तेल होते। आपल्याला या वड्या डीप फ्राय करायच्या नाहीयेत, आपल्याला काही जास्त तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही काढण्यासाठी, त्यामुळे आपण एक 2 फळी मी तेल ओतून घेतलेले आहे। तेल गरम झाले की आपण या फ्राय करून घेऊया वड्या। तर आपलं तेल आता तापलेलं आहे, आपण ह्यामध्ये आपण यांना मंद गॅसवर दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया। तर आपण बघूया एका बाजूनी कशा फ्राय झाले गोल्डन कलर वर करायचे आपल्याला ते। हा बघा असा अगदी आपल्याला पाहिजे तसा रंग पण आलेला आहे आणि फ्राय सुद्धा चांगल्या झाल्या आहेत, त्यामुळे आता मधल्या आधी कोणती पण होती। आता वास अगदी छान सुटलेला आहे बघा। आता सर्व पलटी हे मी सर्व आता पलटी करून घेतलेले आहे। आता या दुसऱ्या बाजूने आपण त्याचप्रमाणे शेलो फ्राय करून घेऊया। असंच आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचं फ्राय करून घ्यायच्यात नाही।
आपण बघू दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून कसा कलर आलेला आहे भरले की नाही अगदी बघा ही बघा ते पलटून झालेले आहे याप्रमाणे दुसरी बाजू आपली व्यवस्थित फ्राई झालेली आहे तर मी आता फोडणीसाठी प्लेटमध्ये काढून घेते तर या फोडणीसाठी आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर फोडणीसाठी मी गॅसवर कडलं ठेवलेले आहे फक्त फोडणीपुरतं थोडं तेल आपल्याला एक अर्धी पळी टाकायचं आहे आपलं तेल आता कडकडीत तापलेलं आहे पण मी गॅस आता बंद करणार आहे कारण का आपली फोडणी जळू नये म्हणून हे सुरुवातीला आपण तरी फोडणी आपण याच्यावर टाकून घेतली आहे आणि डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर वरती मी टाकत आहे तर ह्या आहेत कोबीच्या वड्या खमंग आणि कुसकुशीत तर हीच रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे काय होईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझ्या पुढील येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद.